हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू लेक्चर। दिस लेक्चर विल बी डेडिकेटेड फॉर पेपर डिस्कशन। ओके, होपफुली तुम्ही आजचा पेपर व्यवस्थित दिला असेल, चांगले मार्क तुम्हाला पडले असणार आहेत, मला खात्री आहे या गोष्टीची। जसं आपण मागे आपण पेपरचं डिस्कशन घेतलं होतं ते इनइक्वालिटीज बद्दल होतं, आज आपण लॉगॅरिथमच्या पेपरचं डिस्कशन घेणार आहे। चला सुरू करूया। बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला पेपर डिस्कशनच्या आधी सांगायची आहे ती म्हणजे तुमचे प्रॉपर्टीज व्यवस्थित पार्ट असले पाहिजेत। ज्या काही फॉर्म्युले तुम्ही जे काही शिकलेलं आहात लॉगॅरिथम मध्ये ते आणि प्रॉपर्टीज हे तुमच्या व्यवस्थित पार्ट असले पाहिजे, तरच तुम्ही इझिली हे सम सोडवू शकता। कॉम्प्लेक्स असं फार काही नव्हतं याच्यामध्ये, जर प्रॉपर्टीज प्रॉपर माहिती असतील तर हे खूप इझी होते सम। ठीक आहे, चला सुरू करूया आजच्या लेक्चरला। पहिले आला तो प्रॉब्लेम होऊया, काय दिले होऊया, लॉग 2a मायनस 3b इज इक्वल टू लॉग a मायनस लॉग b। ओके, आणि विचारले काय, a इज इक्वल टू व्हॉट असं विचारलं। ठीक आहे, सिंपल होता, खूप सिंपल प्रॉब्लेम होता। तुम्हाला प्रॉपर्टी माहिती असेल, इथे ए मायनस बी ची तर ए बाय बी येतं, एवढंच करायचं होतं। बघा, 1:1 कंपॅरिझन आहे, 1:1 कंपॅरिझन आहे यामध्ये, लॉग ए बाय बी इथे घेतलं। ठीक आहे, आता 1:1 कंपॅरिझन मध्ये कसं होणार आहे, तुम्ही बरेच मुलांना म्हणतात ओके लॉग लॉग बोथ साइड अँटी लॉग घ्या म्हणजे लॉग जातो, लॉग लॉग कॅन्सल करा, बरेच मुलं असं म्हणतात, पण त्याला 1:1 कंपॅरिझन आपण शक्यतो म्हणतो। ठीक आहे, सो बी इथे येऊया, 2ab minus 3b square is equal to a, बरोबर आहे। आपल्याला विचारलेलं आहे a, विचारलेलं आहे आपल्याला a थोडा एक साईडला घ्यावा लागणार आहे, म्हणजे आपल्याला ऑप्शन भेटेल 2ab minus a is equal to 3b square, बरोबर। इथून आपण a कॉमन घेऊया, 2b minus 1 is equal to 3b square, सो a is equal to 3b square upon 2b minus 1। ओके, ऑप्शन चेक करूया आपण कुठला आहे, तर ऑप्शन नंबर a इज योर करेक्ट ऑप्शन, ऑप्शन नंबर a तुमचा करेक्ट ऑप्शन। बघा, सिंपल होतं, खूप सिंपल होतं। चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया, प्रॉपर्टीज माहिती असतील तर पटापट प्रॉब्लेम सुटणार आहेत 100%। ओके, सो प्रॉपर्टीज अजूनही सांगतो, प्रॉपर्टीज व्यवस्थित करून घ्या। ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम, ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम लॉग 3 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू लॉग 5 अपॉन एक्स सॉरी वाय मायनस झेड। ओके, हा सुद्धा रिलेटिव्हली सिंपलच आहे, लॉग 7 अपॉन झेड मायनस एक्स। देन इथे आपल्याला काहीतरी त्याने गिवन दिलेलं आहे, 3x plus y, 5 y plus z आणि 7 z plus x is equal to what? ठीक आहे, हे त्याने आपल्याला विचारलेलं आहे। ओके, आता इथे लक्षात घ्या, अशा टाईपच्या प्रॉब्लेम्स मध्ये मेजरली काय आहे की आपल्याला इथे सर्व इक्वल टू दिसतात, बरोबर आहे, म्हणजे आपण इथे एका कॉन्स्टंट क्वांटिटीला त्याला इक्वल करून घ्यायचं। ठीक आहे, बघा कसं होणार आहे, लॉग 3 अपॉन x मायनस y इज इक्वल टू लॉग 5 अपॉन y मायनस z is equal to log 7 upon z minus x is equal to lambda, आपण लॅम्बडा पुढे काही अर्थ नाहीये। आता इंडिव्हिज्युअली आपण टर्म थोडाशा इंडिव्हिज्युअली सेपरेट करून सोडवायचा प्रयत्न करूया की कॉम्प्लेक्सिटी कमी। ठीक आहे, फर्स्ट टर्म कन्सिडर करूया की इज इक्वल टू लॅम्बडा आहे, म्हटलं काय होणार आहे, लॉग 3 इज इक्वल टू लॅम्बडा इंटू एक्स मायनस वाय, बरोबर, हा एक्स मायनस वाय इकडे जाईल। ठीक आहे, आता मला प्रॉपर्टी माहिती आहे, असं असताना मी काय करू शकतो, इथे लॉग जर मला इथून घालवायचा आहे तर मी काय करू शकतो, बघा त्याचा बेस किती आहे, पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा कधी लॉग फक्त लॉग 3 दिलाय आपण बेस किती पकडतो 10, बरोबर, आपण बेस काय करतो त्याचा 10 अज्यूम करतो। सो लॉग जर घालवायचा आहे तर प्रॉपर्टी मला माहिती आहे काय होणार आहे, 10 रेस टू लॅमडा एक्स मायनस वाय। बघा, या छोट्या छोट्या प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्हाला इझिली आता लक्षात असणार आहे। सिमिलरली इथे बघूया काय येणार आहे, लॉग 5 इज इक्वल टू लॅमडा इंटू वाय मायनस झेड, वाय मायनस z। ठीक आहे, म्हणजे काय झालं बघा, इथे पुन्हा 5 इज इक्वल टू 10 रेस टू लॅम्बडा इंटू वाय मायनस झेड। सिमिलरली थर्ड टर्म बघूया, लॉग 7 इज इक्वल टू लॅम्बडा इंटू झेड मायनस एक्स, सो 7 इज इक्वल टू 10 रेस टू लॅम्बडा झेड मायनस एक्स। ठीक आहे, हे मला मिळालेलं आहे। आता थोडस विचार करायचा, मी मला हे दिलेलं आहे, ठीक आहे, हे माझ्याकडे दिलेलं आहे, म्हटल्यावरती याचा वगैरे उपयोग होणार आहे, सो 3 चे इथे मी काय सबस्टिट्यूट करू शकतो, तर 10 रेस टू लॅम्बडा एक्स मायनस वाय, बरोबर आहे। आता 10 रेस टू लॅम्बडा एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय, बघा 10 रेस टू लॅम्बडा एक्स मायनस वाय आहे आणि इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होणार आहे, इंटू एक्स प्लस वाय, सो एक्स मायनस वाय आणि एक्स प्लस वाय काय होऊन जाणार आहे, तर ते डिरेक्टली आपण इथे इक्वल टू लिहूया 10 लॅम्बडा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर। बघा पुन्हा त्यानंतर इथे दुसरं 5 आहे, इथे वाय मायनस झेड, इथे वाय प्लस झेड म्हणजे पुन्हा वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर, सो 10 लॅम्बडा वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर। पुन्हा 7 रेस टू लॅम्बडा, इथे काय होणार आहे, झेड 10 7
सॉरी 7 8 10 10 रे टू लॅम्डा z स्क्वेअर - x स्क्वेअर बघा बरोबर आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला x minus y y minus z z minus x निगेटिव्ह टर्म्स आहेत इथे सेम पॉझिटिव्ह टर्म्स आहे a स्क्वेअर - b स्क्वेअर वापरायचा आहे ठीक आहे आता इथे मी असं करू शकतो लॅम्डा इनटू आता हे पॉवर्स आपण ऍड अप करतो बरोबर ना y स्क्वेअर - z स्क्वेअर + z स्क्वेअर - x स्क्वेअर बरोबर आहे हे सर्व इक्वल टू कशाचे आहे याच्या इक्वल टू मी इथे लिहिले बरोबर आता बघा x स्क्वेअर माइनस एक्स स्क्वेअर कॅन्सल वाय स्क्वेअर प्लस माइनस कॅन्सल माइनस प्लस कॅन्सल सो इव्हेंचुअली इथे किती आलं झिरो आलं म्हणजे झिरो इंटू लॅम्बडा झिरो सो टेन रेस टू इव्हेंचुअली काय आलं झिरो म्हणजे माझा आन्सर वन आहे बघा ऑप्शन नंबर आहे राईट तर ऑप्शन नंबर सी तुमचं करेक्ट ऑप्शन आहे ठीक आहे ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे लक्षात घ्या हा प्रॉब्लेम जर प्रॉपर समजला तर सेकंड आणि थर्ड प्रॉब्लेम जो आहे म्हणजे 53rd आणि 54th प्रॉब्लेम जो तुम्हाला इझिली सॉल्व होणार आहे बरोबर मी त्याच्याबद्दल फक्त हिंट देणार आहे तुम्ही स्वतः प्रयत्न करायचा आहे सेम प्रॉब्लेम वरती बेस्ड आहे की एखादा कॉन्स्टंट क्वांटिटी अज्यूम करायची आणि या पद्धतीने सबस्टिट्यूट करून सोडवायचं ठीक आहे बघूया ते सुद्धा चला सिमिलर आहे थ्री क्वेश्चन्स बरोबर एकामागोमागे एक सिमिलर होते जर हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल किंवा क्वेश्चन पेपर मध्ये जर सोडवला असाल तर 100% 53rd आणि 54th सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला इझिली सुटलेला असणार आहे ठीक आहे बघूया फक्त हिंट सांगणार आहे मी प्रॉब्लेम वगैरे काय दिलेला आहे एकच क्वांटिटी घेऊन सांगतो म्हणजे तुम्हाला इझिली क्लिअर आउट होऊन जाईल ठीक आहे आपल्याला तीन ज्या क्वांटिटीज आहेत त्याला मी काय म्हणतो लॅम्बडा म्हणूया काही हरकत नाही आहे म्हटल्यानंतर काय झालं लॉग टू द बेस ओके 3 लॅम्बडा बरोबर इथपर्यंत माझी गोष्ट क्लिअर आहे सो ए इज इक्वल टू काय झालं 2 रेस टू 3 लॅम्बडा बरोबर आहे ही माझी फर्स्ट क्वांटिटी साठी तशीच तुम्ही सेकंड क्वांटिटी आणि थर्ड क्वांटिटी साठी काढू शकता आणि गिवन काय आहे बघा ए मायनस क्यू बी रेस टू मायनस 4 अँड सी इज इक्वल टू 1 ठीक आहे आणि लॅम्बडा त्यांनी किती आहे ते विचारलेलं आहे ओके लॅम्बडा त्यांनी आपल्याला इथे विचारलेलं आहे किती असणार आहे तुम्ही आता इथे जर लॅम्बडा मेन्शन आहे लक्षात या क्वेश्चन मध्ये तुम्हाला शेवटच्या टर्म मध्ये 5 लॅम्बडा मेन्शन आहे सो तुम्ही इथे दुसरा कॉन्स्टंट घेऊ शकता कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी बेस्ट वे तुम्ही दुसरा कॉन्स्टंट घ्या म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल ठीक आहे आता इथे ए ची टर्म मिळाली तशी तुम्हाला बी ची सुद्धा टर्म मिळेल आणि सी ची सुद्धा टर्म इथे मिळेल ए चे जर सबस्टिट्यूट केल्यानंतर काय मिळणार आहे मला 2 रेस टू -9 के बरोबर आहे सिमिलरली बी साठी काहीतरी मिळेल सी साठी इज इक्वल टू 1 येणार आहे बरोबर आहे इथे तीन टर्म्स मल्टिप्लाय होते तुमच्या इथे एक टर्म आणि इथे एक टर्म मल्टिप्लाय होणार आहे आणि हे जे 1 आहे आता लक्षात घ्या तुम्हाला बरेचशा ठिकाणी काय बघायला मिळणार आहे की पॉवर आहे लॉग ची ती 2 आहे म्हणजे 2 रेस टू 2 रेस टू 2 रेस टू असं बघायला मिळणार आहे आता इक्वालिटी किंवा कंपॅरिझन करण्यासाठी तुम्ही इथे काय लिहायचं आहे 2 रेस टू 0 बरोबर आहे या 1 साठी तुम्ही काय लिहायचं आहे 2 रेस टू 0 म्हणजे तुमचे जे 2 रेस टू ब्रॅकेट इथं जे काय येणार आहे ते या 0 सोबत तुम्ही इथे इक्वेट करू शकता आणि फायनली तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळून जाईल लक्षात घ्या प्रॉब्लेम सोडवून त्याला 2 मिनिट सुद्धा लागणार नाही आहेत पण काय आहे तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे नाही तर ह्या कन्सेप्ट जशा तशा राहून जातात ओके सो जवळजवळ सगळं समजवलेलं आहे काय करायचं आहे सिमिलरली तुमचा 54 प्रॉब्लेम आहे तो सुद्धा अगदी सेम बेसवरती आहे तो 53 आणि 54 तुम्ही व्यवस्थित सोडवून काढायचं आहे सेम बेसिसवरती आहे एक कॉन्स्टंट अज्यूम करायचं आणि या पद्धतीने सोडवायचं जर नाही सुटलं तर तुम्ही मला विचारा मी तुम्हाला सोल्युशन पाठवेन काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे चला नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये जाऊया कसं आहे एक प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉपर समजवलेला आहे एकाला हिंट दिले एक तुम्ही स्वतः सोडवायचा आहे ठीक आहे आणि होपफुली मला वाटतं सुटलेलं असणार आहे आणि ट्राय करा लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही ट्राय नाही करणार तोपर्यंत काही उपयोग होणार नाही ओके चल नंतरचा प्रॉब्लेम इंटरेस्टिंग आहे 0.16 रेस टू लॉग ओके 2.5 आणि हे रेस टू आहे 1/3 + 1/3² + 1/3³ प्लस अप टू इन्फिनिटी ठीक आहे ओके ह्याची व्हॅल्यू डिरेक्टली त्यांनी आपल्याला विचारली आता इथे ना मेजरली एक जी गोष्ट नवीन आहे तुमच्यासाठी ना ती ही सिरीज आहे जर तुम्ही सिरीज ही गोष्ट प्रॉपरली जर तुम्हाला आधी क्लिअर झालेली असतील आधीच्या डिव्हिजन्स मध्ये तर खूप सोपं जाईल लक्षात घ्या ही इन्फिनाइट जीपी ची सिरीज आहे इन्फिनाइट जीपी ची सिरीज आहे ज्याचा फॉर्म्युला असा येतो ए अपॉन 1 - r असा फॉर्म्युला येतो ए म्हणजे तुमची पहिली टर्म आणि या दोघांमधला डिफरन्स किती आहे 1/3 म्हणजे आर तुमचा झाला 1/3 सो हे किती येणार आहे ए 1/3 आणि कॉमन डिफरन्स सुद्धा याचा किती येणार आहे तुमचा 1/3 येणार आहे सो इथे 1/3 आता हे सॉल्व करा किती होणार आहे 1/2
ओके हे बघा किती सिंपल आहे. इथे तुम्हाला इजीली ए आणि आर च्या व्हॅल्यूज त्या इन्फिनिट जीपी वर समजल्या की तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. हे थोडंसं तुम्हाला टफ जाऊ शकतं, आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होता, पण काय आहे ही सिरीज आत्ताच आपण बघितली असं नाहीये, आपण एपी जीपी हे 10th मध्ये सुद्धा शिकलेलो आहे. ठीक आहे, सो आन्सर किती आलं त्याचं 1/2 आलं. आता मी काय करतो, ह्या पूर्ण सिरीजचं जर आन्सर माझं 1/2 येत आहे, ओके, मी हे फक्त सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि मग या 0.16 ला आपण अप्लाय करूया. ठीक आहे, काय येणार आहे बघा, लॉग 2.5 आणि इथे 1/2. ठीक आहे, 1/2. आता थोडस आपण बदल करूया, 2.5 कधी येतो आन्सर, 2.5 कधी येणार आपलं, 5/2, बरोबर आहे, 5/2. सो इथे मी लिहून घेतो 5/2, इथे 1/2 आहे, तसं राहू द्या, काही हरकत नाही. आता इथे थोडस एक छोटासा बदल करून घेऊया आपण, की 2 दोन्ही साईडला डिनॉमिनेटरला आहे, तो न्यूमरेटरकडे घेऊन जाऊया. ठीक आहे, बघा त्याला न्यूमरेटरकडे घेऊन जाऊया, 2/5 - 1 बरोबर, आणि इथे 2:-1 कारण की 1/2 आहे. आता -1 - 1 ते तर निघून जाते, पॉझिटिव्ह होऊन जाईल. सो झालं काय, इव्हेंच्युअली लॉग 2/5 आणि 2 बरोबर. बघा लॉग 2 to the base 2/5, याची व्हॅल्यू किती येणार आहे, 2 0.4. सो लॉग 0.4 बेस आला इन 2. ठीक आहे, एवढं इथपर्यंत माझा आला आन्सर, की बघायला की माझा आन्सर आलाच जमा आहे. आता अप्लाय करूया, बघा 0.16, ओके 0.16 रेज टू, इथे काय येणार आहे, लॉग 0.4 टू 0.16 हे कशाचा स्क्वेअर आहे, तर 0.4 चा स्क्वेअर आहे, बरोबर आहे, 0.4 चा स्क्वेअर आहे. आता लक्षात घ्या, इथली पॉवर आपण वरती घेऊन जाऊ शकतो, ही प्रॉपर्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे. सो मी ते करूया, लॉग बेस 0.4 2 हा आहे तो, आणि हा 2 आपण इथे घेऊन जाऊया, ह्याच्या पॉवरला घेऊन जाऊया. ठीक आहे, आता ह्याचं जर व्हॅल्यू काय होणार आहे, 1, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे राहिलं काय, 2 to 2. सो इव्हेंच्युअली झालं काय, आन्सर 4. बघा ऑप्शन कुठलं करेक्ट आहे, ऑप्शन डी इज युअर करेक्ट ऑप्शन. सो एखाद्या वेळी तुम्हाला जर हा प्रॉब्लेम जमला नसेल, किंवा ह्या सिरीज माहीत नसल्यामुळे तुम्हाला जर हे सॉल्व्ह झालं नसेल, काही हरकत नाहीये, तुम्ही हे समजून घ्या, फ्युचरमध्ये सगळे तुमचे प्रॉब्लेम क्लिअर होऊन जातील. आपण एपी जीपी एचपी या तिन्ही गोष्टींवरती ना सिक्वेन्स सिरीजचा लेसन बघणारच आहे, तेव्हा तुमचे प्रॉब्लेम्स इझिली क्लिअर होऊन जातील. पण कसं आहे, काही मुलांना हा सुटला सुद्धा असेल, ज्यांनी प्रॉपरली स्टडी केलेला आहे, तुम्हाला मी दिली होती शीट, त्यामधून सोडवलं असेल, काही डाऊट्स असतील विचारले असतील, तर हे नक्की तुम्हाला सॉल्व्ह झालं असेल. ठीक आहे, ओके, चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. होपफुली मराठीमध्ये कम्फर्टेबल असाल तुम्ही सर्व, जर लँग्वेजचा काही बॅरियर असेल तर बिंदास तुम्ही सांगू शकता, सर इंग्लिश मध्ये घ्या, आय हॅव नो प्रॉब्लेम रिलेटेड टू दॅट. ओके, वी कॅन कन्वे अवर मेसेज टू एनी लँग्वेज, नो बॅरियर कम्युनिकेशन प्रॉब्लेम. ओके, इकडे बघूया आपण, झाला नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय, a² + 4b² = 12ab. ओके, अँड लॉग 2b ह्याची व्हॅल्यू विचारली. ठीक आहे, खूप मजेशीर प्रश्न आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, कारण सोपा पण आहे, आणि इथे ना थोडस मला क्वेश्चन मध्ये टर्म दिसते सुद्धा, a + 4b आहे म्हटल्यानंतर मला इथे सुचलं पाहिजे की हे स्क्वेअर ह्याला परफेक्ट स्क्वेअर बनवू शकतो का मी, तर यात बनवू शकतो, कसं बघूया, a + 2b² लिहितो. ठीक आहे, पण प्रॉब्लेम कुठे येणार आहे की 2b² जेव्हा मी लिहितो, ह्याचं एक्सपान्शन जेव्हा मी करेन, तर ह्या ओरिजिनल टर्म वरती इफेक्ट होता का नाही त्याचा, बरोबर आहे, इफेक्ट अजिबात झाला नाही पाहिजे. 12ab चे जे काहीतरी चेंज येणार आहे, काय येणार आहे, ऍडिशनल टर्म कुठली येणार आहे, याच्या मी जनरेट होऊन बघा, a² आहे, 4b² आहे, 4ab ही एक्स्ट्रा टर्म आहे. सो मला जेव्हा दोन्हीकडे मी 4ab ऍड करेन, तेव्हाच मी हे लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजेच मी काय करतो, इथे दोन्ही साईडला +4ab, इथे सुद्धा +4ab करतो. सो आता मी हे लिहू शकतो, आणि हे किती झालं, 16ab. बघा कधी पण लक्षात घ्या, ऍडजस्टमेंट करताना थोडस क्रॉस चेक करायचं, की अरे मी जे करतोय त्याच्यामुळे माझ्या ओरिजिनल इक्वेशन वरती तर फरक नाही ना पडत आहे, तर नाही पडत. ठीक आहे, सो ह्या गोष्टी थोड्याशा क्लिअर असाव्या, बाकी तुमचा काही इश्यू होणार नाही. ठीक आहे, सो एवढं तर मला मिळालं. आता म्हणजे गोष्ट अशी आहे की मला इथे दिसताना हे दिसतंय पण लॉग नाहीये. चलो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, सो लॉग a + 2b (² = log
16 AB, ओके नो प्रॉब्लम. हा टू इथे घेऊया. हे तर प्रॉपर्टीज म्हणजे अक्षरशः तुमच्याशी पार्ट म्हणजे दिसताच क्षणी समजले पाहिजे ते कुठल्या प्रॉपर्टी आहे. ते A:B:M:2 ते ठीक आहे, जोपर्यंत माहित नव्हतं लोकांना तोपर्यंत ठीक आहे. आता ते लहान मुलांसारखं करायचं A:B:2 ते डिरेक्टली तुमची प्रॅक्टिस एवढी पाहिजे की पटकन बघता क्षण समजलं पाहिजे अरे ही प्रॉपर्टी मी ते अप्लाय करू शकतो. ओके बघा लॉग 16 AB ठीक आहे. आता बघा हे तर मला मिळालं आहे पण ऑप्शन मध्ये 16 AB कुठे आहे का चेक करायचं पहिला तर नाही आहे. टर्म स्प्लिटअप आहे, टर्म स्प्लिटअप आहे. आता हे मल्टीप्लाइड आहे, मी काय करतो टर्म स्प्लिट करतो. बघा लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग ऑफ 16 ओके हा 1/2 आहे त्याला आपण थोडस इथे घेऊन जाऊया. म्हणजे ऑप्शन मधून सर्चिंग कशी करायची हे तुम्हाला या क्वेश्चनमधून क्लिअर होईल. बघा लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग 16 ओके इथपर्यंत मी येऊ शकतो. आता मी ऑप्शन चेक करणार. ओके फर्स्ट ऑप्शन इनव्हॅलिड, सेकंड ऑप्शन ला ठीक आहे a/2 पण इथे डिवाइड बाय 2 करून लॉग 2 राहील का नाही माहिती. लास्ट ऑप्शन तर नाहीच कारण की निगेटिव्ह नाहीच आहे कुठे. म्हणजे सी ऑप्शन माझा असू शकतं पण तिथे पण बघितलं तर काय होतंय की 4 log 2 आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यावरच कळलं पाहिजे की आपण काय इथे लिहायला हवं लॉग ए प्लस लॉग बी प्लस ते काय होणार आहे 4 square ने आपण तसं ऑप्शन नाही आपल्याला 2:4 घ्यावं लागेल. बरोबर आहे 2:4 म्हणजे काय तो 4 आपण मागे घेतला क्लिअर. एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. आता तुमचा ऑप्शन नंबर सी तुम्ही बघू शकता करेक्ट ऑप्शन आहे. बघा खूप इझी आहेत प्रश्न. फक्त मी जसं म्हटलं की अशा प्रॉपर्टीने असं लक्षात पाहिजे अरे हे समजतं ही प्रॉपर्टी अप्लाय होणार म्हणजे होणार येते की तुमचे कुठलेही लॉगॅरिदम मध्ये म्हणा कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. अँड लॉग थोडाशा मुलांना नवीन असणार आहे सो जरा प्रॉपर्टी व्यवस्थित बघा म्हणजेच तुमच्या गोष्टी क्लिअर होतील. सम सिंपल असतात लॉग मध्ये, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन याच्या पलीकडे फार काही येणार नाही. ओके सो ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. ओके आपला प्रॉब्लेम दिला तो वैल्यू ऑफ 3 log 81/80 प्लस 5 log. ओके आता इथे ना महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला स्प्लिटिंग करता आलं पाहिजे. मला इथे महत्त्वाची गोष्ट प्रत्येक क्रम स्प्लिट करता आली पाहिजे. आता बघा 81/80 याला मी कसं लिहू शकतो, कसं लिहू शकतो याची पद्धत तुम्ही थोडीशी इथे समजून घ्या की प्रत्येक टर्म मध्ये कुठे ना कुठे मला काहीतरी कॉमन येणं गरजेचं आहे. अशा टर्म्स मला इथे स्प्लिट करायचे. थोडासा याला तुम्हाला लॉजिकली विचार करायला लागेल, बाकी काही नाही आहे. आता 81/80 मी कसं स्प्लिट करेन. 81 कशाचं काही आहे बघा 3 पहिला आपण बेसिक पासून सुरू करूया. छोटा नंबर घेऊया, अगदी 9 square नको. 3 3 किती करायला लागेल 4 बरोबर आहे लिहून घ्यायचं. बघा स्टेप वाईज जाऊया काही हरकत नाही. 3:4 ओके एक टर्म झाली. आता 80 मी कसं लिहू शकतो. 80 चा आता असा नंबर आहे का की ज्याचा परफेक्ट स्क्वेअर तर नाही आहे म्हणजे याला 2 टर्म्स मध्ये स्प्लिट करायला लागेल. सो ते कसं करू शकतो आपण विचार करा 2:2 काहीतरी होणार आहे बरोबर आहे. 2:2 काहीतरी आपण लिहू शकतो. ते काय लिहू शकतो त्याचा विचार करा. बघा 80 ला काय येणार आहे 2:2 ओके लिहून घेऊया चला 2:4 × 5 ओके 2:4 × 5 या पद्धतीने लिहू शकतो. हे सॉल्व करून बघा तुमचं 81/80 येणार आहे ठीक आहे. 25/24 ला कसं स्प्लिट करू शकतो बघा 5 square ऑब्विसली दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. 24 ला कसं कराल 3 ची एक टर्म येऊ शकते 8 म्हणजे 2 cube आलं बरोबर. बघा 5 log इथे तर 5 square शिवाय मला पर्याय नाही पण इथे मी काय करतो 2 आणि 3 मध्ये शक्यतो 2 3 5 2 3 5 अशा कॉमन टर्म आणण्याचा प्रयत्न करतोय. सो 2 cube × 3 बरोबर आहे. 16 ला तुम्ही काय लिहू शकता 4 square ऑब्विसली लिहू शकता पण 2:4 लिहिणं मला वाटतं बेटर आहे बरोबर आहे. बघा 16/15 आहे आणि ऑब्विसली 15 ला तुम्हाला ऑप्शन काय राहणार आहे का तर ऑब्विसली नाही राहत. 3 × 5 करावं लागेल म्हणजेच मी इथे काय केलंय बघा इथे काय केलेलं आहे मी 3, 5 आणि 2 ह्या टर्म्स मध्येच मी स्प्लिटिंग केलंय. त्याचंही कारण तुम्हाला सांगतो इझी आहे. आता बघा
मला 325 523 235 म्हणजे कुठे ना कुठे काहीतरी कॅन्सल होऊ शकतं असं मला दिसतंय. हे जे नंबर्स आहेत हे ऑब्व्हियसली पॉवर वर देऊया आपण आणि लॉग ए प्लस बी प्लस सी म्हटलं एबीसी होऊन जाणार ते. सो चला कॉमन घेऊया लॉग. आता इथे 3 raised to 4 upon 2 raised to 4 into 5 raised to 3 into बघा 5 square upon 2 cube into 3 raised to 5 बरोबर into 2 raised to 4 upon 3 into 5 raised to 7. ठीक आहे, ब्रॅकेट कम्प्लीट करा. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? तर नाही. ठीक आहे, आता मला प्रयत्न करायचे की पॉवर्स मला मॅच करून कॅन्सल करता येतात का हे मला प्रयत्न करायचं. चला सॉल्व करूया. बघा हे किती होणार आहे, 12 2 रेज टू, इथे सुद्धा तुमचं होणार आहे 12 इंटू 5 क्यूब बरोबर आहे इंटू इथे किती होणार आहे 5 10. ओके, सो 5 raised to 10 इथे 2 raised to 15 इंटू 3 raised to 5. ऑब्व्हियसली नेक्स्ट टर्म कशी येणार आहे तुमची, 2 raised to 4 आहे आणि इथे तुम्हाला दिसताना 7 दिसत आहे बरोबर आहे. सो 28 2 raised to 28 ही तुमची डिफाइनिंग टर्म असणार आहे. ती कशी, ते पण बघूया. 3 raised to 7 इंटू 5 raised to 7 म्हणजे मी इथे काय केलं, पॉवर डिस्ट्रीब्युशन करून घेतलं. पॉवर डिस्ट्रीब्युशन इम्पॉर्टंट आहे ते मी इथे करून घेतलं. कसं आहे, प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं प्रॉपरली. आता पार्टाला पॉवर इक्वल कुठल्या कुठल्या त्याचं कॅल्क्युलेशन करायचं बघूया. 3 ची किती आहे 12, चेक करूया 3 कुठे आहे 5 आणि 7. ओके, 5 plus 7 12 म्हणजे 3 raised to 12, 3 raised to 12 कॅन्सल. 5 raised to 10 आहे, आता 5 होऊया 5 raised to 3, 5 raised to 7, 7 plus 3 10, so 5 raised to 10, 5 raised to 10 cancel. 2 raised to 28 आहे, आता चेक करूया 12 15, हे तर झालं 27 म्हणजे इथे 1 2 माझा निश्चित राहतोय बरोबर आहे. 2 raised to 27 म्हणजे वरती 1 2 माझा निश्चित राहतोय. सो तो तुम्ही इथे लिहू शकतो. आता ऑप्शन चेक करूया आपण, तर लॉग 2 ए ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा सिंपल होतं, पण मी जसं म्हटलं की थोडस विचार करणं तुमच्यावरती आहे की टर्म्स कुठल्या आहेत. तर 18 कशाला परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, सिमिलरली 24 सुद्धा नाही आहे आणि 5 सुद्धा नाही आहे, पण न्यूमरेटरचे टर्म्स आपले परफेक्ट स्क्वेअर मध्ये आहेत. मग ते कशा येतात, तर 3, 5 आणि 2 च्या पॉवर मध्ये जातात. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की 3, 5 आणि 2 मध्येच तुमचा डिनॉमिनेटर पण तुम्ही आणायचा आहे. याच्यावर तुम्ही इझिली कॅल्क्युलेशन करू शकता. बघा ऑब्झर्व करायचं की व्हॅल्यू कुठल्या आहेत, न्युमरेटरला माझ्या व्हॅल्यूज आहेत ते परफेक्ट स्क्वेअर आहेत, पण कुठल्या ह्याच्या परफेक्ट स्क्वेअर आहेत, 3, 5 आणि 2 च्या. म्हणजे मला माझा डिनॉमिनेटर सुद्धा 2, 3 आणि 5 मध्ये आणावा लागणार आहे. ओके, बघा होपफुली क्लिअर झालं असेल. चला नेक्स्ट बघूया. सिंपल आहे, खूप सिंपल आहे प्रॉब्लेम. थोडस लक्ष देणं तुम्हाला गरजेचं आहे, बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम काय बघूया. लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग 2 प्लस 1/2 लॉग एक्स प्लस 1/2 लॉग वाय. ठीक आहे, आता लक्षात घ्या या प्रॉब्लेम मध्ये ना बरीच मुलं इथे चूक करतात जी की आपण आता बघणार आहे की कशी अवॉइड करायची. ठीक आहे, चला लिहूया. लॉग एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग 2 प्लस, मी आता असं लिहितो एक्स रेस टू 1/2 पॉवर पण वरती घेऊन जाऊ शकतो बरोबर आहे, प्लस लॉग वाय रेस टू 1/2. ठीक आहे, आता थोडस आपण लॉग ची इथे प्रॉपर्टी अप्लाय करूया जी आपली बेसिक आहे. लॉग ए प्लस बी प्लस सी चा 2 इंटू एक्स रेस टू 1/2 टू वाय रेस टू 1/2 बरोबर आहे ना. एवढं तर आपल्याला ही प्रॉपर्टी एवढी माहिती आहे. आता काय, तुम्ही 1 to 1 कंपॅरिझन म्हणा, लॉग कॅन्सलेशन म्हणा, जे तुम्हाला योग्य वाटतं ते म्हणा, काही हरकत नाही. बोथ साइड लॉग आपण कॅन्सल आउट केलं. ठीक आहे, आता म्हणजे थोडक्यात 1 to 1 कंपॅरिझन केलेलं आहे. आता इथे आल्यानंतर मी काय करणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. त्यामुळे काय झालं, एक्स प्लस वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे काय झालं 4 इंटू ह्याला जेव्हा स्क्वेअर होणार आहे तर प्रत्येकाला इथे डिस्ट्रीब्युट होईल आणि 2/2 होऊन ते काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. इथे पण 1/2 इंटू 2 म्हणजेच काय झालं, ते इव्हेंचुअली 1, सो 4 इंटू x इंटू y म्हणजेच काय बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2xy इज इक्वल टू 4xy बरोबर. आता हे इथे घेऊया आपण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2xy होऊन जाईल इज इक्वल टू 0, कारण की मायनस 4 इथे येणार आहे.
आता हे कशाचं एक्सपान्शन आहे तर x - y होल ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे म्हणजे करायला x - y = 0 सो x = y तुम्ही ऑप्शन चेक करू शकता कुठला ऑप्शन करेक्ट आहे इथे येण्याची गरज नाही हेच ऑप्शन करेक्ट आहे बी ऑप्शन होणार तुमचा करेक्ट ऑप्शन आहे ठीक आहे सो खूप सिंपल आहे लक्षात घ्या फक्त इथे गडबड कुठे करायची नाही इथे चूक कोणीही करायची नाहीये चला The number of real solutions of the equation. ठीक है, explain करता हूँ मतलब properly. यहाँ पे मतलब अच्छा problems भी पूर्ण अड़चन में थी, ये ना, ठीक है? The number of real solutions of the equation this are or is options are 0, 1, 2, 4. ठीक है? आता मतलब ये क्वेश्चन ना कि अच्छा क्या हमने logarithm से कोई deal करते हैं? ही क्वेश्चन equal तेवास हो सकते हैं, जीवा minus x will be greater than 0 as well as x plus 1 will be also greater than 0 बरोबर आहे म्हणजे काय आहे eventually x will belong to minus 1 to 0 बरोबर आहे हा जर फॉरमॅट मध्ये माझं हे इक्वेशन सॅटिस्फाई होत असेल तर मी म्हणेन त्याला नंबर ऑफ रियल सोल्यूशन्स आहेत ते आणि फाइंड करू शकतो पण ठीक आहे सो बघा दिस as well as this should be greater than 0 to be meaningful equation and definitely x belongs to minus 1 to 0 आता काय आहे सॉल्व करण्याचा प्रयत्न करू चला हे काय आहे माइनस एक्स तसंच घेऊया हे काय झालं एक्स प्लस वन होल ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे काही हरकत नाही आपण डिरेक्टली इथे लॉग लॉग कंपेअर केलं इथे स्क्वेअर घेतला आता इथे एक्स स्क्वेअर प्लस एक्स ओके बघा सॉरी एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन इज इक्वल टू माइनस एक्स ठीक आहे सो एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो आता हे तर परफेक्ट स्क्वेअर नाही कशात सो मी काय करणार x = प्लस मायनस इथे काय करायचं ओके सिंगल आपण टर्म ऑब्जर्व करू मायनस b आणि मायनस 3 प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर ओके बघा b स्क्वेअर म्हणजे काय होणार तुमचं इथे 9 मायनस 4 ac म्हणजे ते मायनस 4 च राहणार आहे काही प्रॉब्लेम नाहीये अपॉन 2a 2a इथे इथे 1 सो 2 * 1 2 सो काय झालं बघा मायनस 3 प्लस मायनस अंडर रूट इथे काय झालं 5/2 ओके आता एक लक्षात घ्या की मला दोन व्हॅल्यूज मिळतात आपण ह्या दोन व्हॅल्यूज थोडशा स्प्लिट करून घेऊया की तुम्हाला इथे अजून बेटर आयडिया मायनस 3 मायनस अंडर रूट 5/2 ओके म्हणजे ह्या दोन मला व्हॅल्यूज इथे मिळाल्या महत्त्वाची गोष्ट काय आहे ना महत्त्वाची गोष्ट इथे काय आहे की या दोन व्हॅल्यूज मध्ये ठीक आहे आपण जेव्हा ह्या सॉल्व करू किंवा कॅल्क्युलेट करू तर ह्या रेंज मध्ये कुठलं बसणार आहे सोल्युशन दोन्ही सोल्युशन बसतायत का बघा कॅल्क्युलेशन स्वतः करून बघा की ह्याचा आंसर काहीतरी काढण्याचा प्रयत्न करा ह्याचा आंसर आणि ह्या रेंज मध्ये दोन्ही बसतात की एकच ऑप्शन बसतंय त्याचा प्रयत्न करून बघूया मायनस 3 आणि 5 म्हणजे समथिंग 2 सो इथे निगेटिव्ह काहीतरी येणार आहे निगेटिव्ह तुमचा काहीतरी आला म्हणजे डिवाइड बाय 2 मायनस 3 आणि इथे 2 पॉइंट समथिंग ठीक आहे 2 पॉइंट समथिंग तुमचं आलं सो मायनस 1 अपॉन 2 सो 0.5 ओके सो 0.5 तर माझं इथे ऑप्शन मध्ये ठीक आहे बसू शकतो इथे बघूया मायनस 3 आणि पुन्हा इथे मायनस 2 पॉइंट समथिंग 2 पकडलं तरी झालं मायनस 5 म्हणजे इथे झालं मायनस 5 अपॉन 2 म्हणजे मायनस 2.5 आता मायनस 2.5 इथे बसेल का शक्यच नाहीये सो दिस विल बी ओनली माय वॅलिड सोल्युशन सो नंबर ऑफ सोल्युशन्स विल बी ओनली 1 सो वन ऑप्शन आहे का तो आहे आपल्याकडे सो बी इज युअर आंसर या पद्धतीने तुम्ही टॅकल करायचं आहे हा थोडा कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम होता ज्याने प्रॉपर कन्सेप्ट समजले असतील लक्ष दिलेलं असेल तर तुम्हाला नक्की हा प्रॉब्लेम सुटला असेल ठीक आहे चला नेक्स्ट बघूया आपण ओके सो पुढचं क्वेश्चन बघूया काय दिले 60th क्वेश्चन आहे लॉग पाय इथे लॉग 2 लॉग एक्स टू द बेस 7 ओके इज इक्वल टू 0 ओके खूप सिंपल आहे क्वेश्चन हा तर क्वेश्चन खूप सिंपल आहे तुम्ही डायरेक्टली जे पॉवरच्या इथे प्रॉपर्टी अप्लाई करता करायचे आहे चला एक एक प्रॉपर्टी अप्लाय करूया लॉग एक्स 7 इज इक्वल टू पाय एक्स टू 0 म्हणजे काय झालं ते 1 झालं सो स्टेप वाइज जाऊया काही हरकत नाही आहे इथे पुन्हा काय होणार आहे लॉग एक्स टू द बेस 7 इज इक्वल टू 2^1 म्हणजे काय झालं ते लॉग एक्स टू द बेस 7 इज इक्वल टू 2 म्हणजे x =
7 raised to 2. ओके 7 स्क्वेअर आंसर कोडे तुमचा असणार आहे ऑप्शन नंबर ए तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. बघा इजी होतं, खूप इजी होता. चला हे असे सिंपल क्वेश्चन सुद्धा होते पेपर मध्ये, जे मला वाटतं सर्वांना जमले असतील. एकच प्रॉपर्टी अप्लाय होत होती आणि नेक्स्ट क्वेश्चन पण हेच काहीतरी अप्लाय होत आहे. ओके आपण लॉग 2 टू द बेस 4 प्लस लॉग 4 टू द बेस 4 प्लस लॉग 16 टू द बेस 4. ओके थोडा मोठा आहे प्रॉब्लेम पण सिंपल पण तेवढाच आहे. एक्स ची व्हॅल्यू विचारणार आपल्याला, बरोबर आहे ना. एक्स ची आपल्याला व्हॅल्यू विचारलेली आहे. आता बघा बेस चेक करायचे, 444 कॉमन आहे म्हटल्यावर मला ए प्लस बी प्लस सी प्लस डी म्हणजे ए बी सी डी त्याला लिहू शकतो मी. बघूया चला लॉग टू बेस 4 काय झालं, 2 इंटू 4 इंटू 16 इंटू एक्स इज इक्वल टू 6, बरोबर आहे. एवढं तर क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे किती आहे 64 20 128, ठीक आहे. सो वन लॉग 128 एक्स इज इक्वल टू 6. आता पुन्हा प्रॉपर्टी जी आपल्याला सगळ्यात बेस्ट माहिती आहे, 4 raised to 6. सो एक्स इज इक्वल टू 4 raised to 6 upon 128, किती येणार आहे हे तुमचं आन्सर 32 येईल. चेक करून बघा, सॉल्व करून बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे. 32 तुमचा आन्सर असणार आहे. सिंपल आहे, बघा एकाच बेस वरती आहे ना, पण जी पॉवर तिकडे नेतो किंवा रेस टू करतो, ए रेस टू एक्स करतो, ते सिंपल प्रॉपर्टी अप्लाय होऊन किती प्रॉब्लेम तुमचे सुटतात बघा. पेपर रिलेटिवली मला वाटतं स्कोरिंग खूप चांगली झालेली असावी, कारण की लॉग सोपा आहे, खूप लिबरेट्स पण खूप सोपा आहे. हां आता इथे पुन्हा क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे. क्वेश्चन लिहून घेऊया, हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. के ओके इज इक्वल टू 0, द नंबर ऑफ रियल वैल्यूज ऑफ पैरामीटर के फॉर व्हिच द इक्वेशन गिवन इक्वेशन विथ रियल कोएफिशिएंट्स विल हैव एक्झॅक्टली वन सोल्यूशन इज म्हणजे थोडक्यात के ची आपल्याला व्हॅल्यू विचारली पाहिजे. हा काय इथे टेंशन घ्यायचं नाही आहे. आता इथे समजून घेणार की गोष्टी अशा आहेत की दिसताना मला जे इक्वेशन दिसतंय क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये, काय आहे क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये इक्वेशन आहे, ए स्क्वेअर मायनस समथिंग आणि हे सी आहे, ए स्क्वेअर मायनस बी प्लस सी. काय अर्थ नाही आहे. आता मला महत्त्वाचं काय आहे की इथे फॅक्टरायझेशन करणं गरजेचं आहे. मला डिस्क्रिमिनेंटची व्हॅल्यू इथे जरा इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावरती बरंचसं माझा खेळ डिपेंड राहणार आहे, ठीक आहे. सो आपण काय करूया, त्याला इथे कोएफिशिएंट आहे 1, सो मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 4 ए सी 4 ए आणि सी लॉग के टू द बेस 16 अपॉन 2 ए म्हणजे ते फक्त 2 झालं, ठीक आहे. हे तर माझे फॅक्टर पडणार आहेत. मला मेजरली काय करायचंय, डिस्क्रिमिनेंट शुड बी इक्वल टू 0, डिस्क्रिमिनेंट शुड बी इक्वल टू 0 फॉर रियल कोएफिशिएंट. ओके फॉर रियल कोएफिशिएंट हैविंग एक्झॅक्टली वन सोल्यूशन. ओके याच्यावर बघा, नंबर ऑफ रियल व्हॅल्यूज ऑफ पॅरामीटर के फॉर व्हिच द इक्वेशन विथ रियल कोएफिशिएंट विल हैव एक्झॅक्टली वन सोल्यूशन, ही कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी तुमचा डिस्क्रिमिनेंट इक्वल टू 0 पाहिजे, ठीक आहे. आता डिस्क्रिमिनेंट इज इक्वल टू 0 आहे, फॅक्टर्स आपण इथे पाठवलेले आहेत, त्याच्यावर सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. 1 आता थोडस असं लिहून घ्या, 4 लॉग एक्स टू द बेस 16 इज इक्वल टू 1, बरोबर आहे. एका तिकडे नेलं किंवा इथंच काय ठेवलं काय हरकत नाही आहे. आता लॉग एक्स टू द बेस 16 इज इक्वल टू 1 बाय 4. आता इथे आल्यानंतर ना बऱ्याच पद्धतीने हे प्रॉब्लेम सोडवता येतात. बऱ्याच वेळा काय होतं की आपण ही पॉवर सुद्धा शिफ्ट करतो, बऱ्याच काही गोष्टी करतो, आपल्याला फाइंड काय करायचं आहे. ओके सॉरी हे एक्स नाही, हे के सॉरी सॉरी हे काय सी ची व्हॅल्यू आहे ना, के. ओके काय करायचं, आता के ची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे. बेस्ट काय आहे की इथे कंपॅरिझनला मला काहीतरी असेल ना लॉग सिस्टम, ते खूप मला सोपं होणार आहे. आणि ते कसं करणार मी, म्हणतात ना लॉगॅरिथम मधलं ब्रह्मास्त्र म्हटलं ना, तर एकच आहे ते म्हणजे ए टू द बेस ए. त्याचा इतका वापर होतो की प्रचंड युज आहे या गोष्टीचा. दिसताना एकदम अशी छोटीशी प्रॉपर्टी दिसते पण प्रचंड युज आहे. त्याचा आन्सर 1 येणार आहे, 1 into 1 by 4, फरक तर पडत नाही आहे. कायम मी सांगतो एक स्टेप मागे जाऊन चेक करा तुम्ही, बरोबर. एक स्टेप मागे जाऊन चेक करा, माझं इक्वेशन तर काही बिघडत आहे. ओके आता मी काय करतो, लॉ 16 raised to 1 by 4 बेस 16 इथे आहे माझा लॉ के टू द बेस 16. Now one to one comparison, k is equal to 16 raised to 1 by 4, this is equal to 2. बघा टू ऑप्शन आहे का, बघा हे प्रॉब्लेम हो आहे ए, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. बघा सिंपल आहे, सिंपल आहे. डिस्क्रिमिनेंट इज इक्वल टू 0 ची प्रॉपर्टी वापरली आणि बाकी जे आहे ते सोडवलं. ही स्टेप महत्त्वाची आहे,
ही स्टेप खूप इजी म्हणजे वेगळ्या पद्धतीने मी सोडवू शकतो पण ही खूप इझी स्टेप आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. हे तर पझल पझल म्हणू शकता या प्रॉब्लेमला. हे बघता क्षणी समजतं की एक्स वाय झेड ची व्हॅल्यू वन असणार आहे. हे असले टिपिकल प्रॉब्लेम आहेत ना, हे सोडवत पाहत असायचे ह्याच्या व्हॅल्यू वन असणार एक्स वाय झेड चे इझिली तुम्ही समजून घेऊ शकता. कारण आपण सर्व बी च्या टर्म्स मध्ये सबस्टिट्यूशन करूया. बी रेस टू ए, बी इज इक्वल टू ए रेस टू एक्स आहे, ए ची व्हॅल्यू काय सी, सो सी रेस टू झेड एक्स म्हणजे सी झेड एक्स झालं. ठीक आहे, आता ही प्रॉपर्टी वापरून टाकूया. बी रेस टू वाय आहे ना, सो बी इज इक्वल टू सी ची व्हॅल्यू काय आहे, बी रेस टू वाय, सो बी रेस टू वाय झेड एक्स. So eventually B, X, Y, Z. Now to me, comparison, one-to-one comparison, X, Y, Z is equal to 1. This means within 5 seconds, the answer is within 5 seconds. Ekdam simple problem. And actually, the problem is that the answer is 1 is the maximum time. Okay? I mean, if you have 1 is the maximum time, and 1 is the maximum time, you have to solve the properties. Okay? Let's go. Let's go. Let's go. Let's go. Hey, Majeshi Rani, you have to solve the problems. Okay? ओके नेक्स्ट काय आहे. ओके हे तर तुम्हाला सरळ सरळ प्रॉपर्टी लिहून दिलेली आहे. इथे सरळ सरळ प्रॉपर्टी दिली, फक्त तुम्हाला ग्रुपिंग करता आलं पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला इझिली इथे 1 ही मिळूनच जाणार आहे. ठीक आहे, आता इथे मुळात म्हणजे ना ग्रुपिंग म्हणजे काय आहे, त्या दोघांचा मी ग्रुप करतो का. इथे बघा, इथे बेस आणि इथे बी हा सेम आहे, बरोबर आहे. बरोबर आहे, ही प्रॉपर्टी तुम्हाला माहिती असेल. लॉ तर लॉग ए टू द बेस सी इंटू लॉग सी टू द बेस ए, पुन्हा काय झालं, प्रॉपर्टी अप्लाय, लॉग ए टू द बेस ए म्हणजे तू आहे. एक तर जर 2 to 3 सेकंड मधला आंसर होतं, इझी आहे. चला पुढे बघूया. हे म्हणजे लॉग ए बी बेस काय आहे, ए इज इक्वल टू एक्स, आणि आपल्याला विचारलं काय आहे, लॉग ए बी बेस बी. ठीक आहे, काय त्यांनी ऑप्शन बघूया आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हे दिलंय मला आणि ते फाईन करायचं. ठीक आहे, सो हे जरासं आपण स्प्लिट करून सोडवण्याचा प्रयत्न करूया. चला, कारण मला इथे ए आणि ए दिसतोय, सो लॉग ए टू द बेस ए प्लस लॉग बी टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. सो इव्हेंचुअली हे 1 प्लस लॉग बी टू द बेस ए इज इक्वल टू एक्स, सो लॉग b to the base a is equal to x minus 1. एवढं मिळालं मला. असं लक्षात घ्या, ह्या स्टेप नंतर ना जर एखादी स्टेप जी आहे मी लिहिणार आहे ती नाही सुचली तरी मी समजू शकतो. कारण काय आहे, जोपर्यंत अशा टाइपचे प्रॉब्लेम तुमच्या नजरे घालून जात नाही तुम्ही विचार तेवढा करू शकत नाही. मग अशा वेळी काय करायचं की हे स्प्लिट करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे तुम्हाला इथे थोडस आयडिया क्लिअर होऊन जाईल. बघा, इथे थोडीशी तुम्हाला आयडिया इथे क्लिअर होऊन जाईल की आपल्याला काय नक्की फाइंड करावं लागणार आहे. आता इथे बघा काय आहे, ए टू द बेस बी, इथे बी टू द बेस ए आहे. मी ते सांगतो, इथे जी स्टेप आता येणार आहे, इथे जी स्टेप येणार आहे ना, ही तुम्हाला तेव्हा समजू शकते जेव्हा तुम्ही ते एक्सपान्शन काहीतरी करणार आहात. ठीक आहे, ते एक्सपान्शन काहीतरी करणार आहात. सो इव्हेंच्युअली हे काय झालं, 1 upon x minus 1 plus 1, सो 1 plus x minus 1 upon x minus 1, सो x upon x minus 1. बघा ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट ऑप्शन. म्हणून म्हटलं ही स्टेप नाही सुचली, काही हरकत नाहीये, मनाला लावून घेण्याची गोष्ट नाहीये. क्वेश्चन पुढे एक्सपांड केला, एक स्टेप की मला वाटत आहे इथे उलट आहे, ए टू द बेस बी, इथे बी टू द बेस ए आहे, म्हणजे मला हे इन्वर्स करावं लागेल, आंसर येऊन जाईल. सिम्पल, खूप सिम्पल आहे. ठीक आहे, ओके नेक्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे, काय हरकत नाही, एक्स इज इक्वल टू मायनस 2, देन व्हॅल्यू ऑफ लॉग x square upon 4 to the base 4 minus 2 log 4x raised to 4 upon base 4. ठीक आहे, इज व्हॉट. ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्याला एक इक्वेशन दिले आणि x ची व्हॅल्यू दिले. मी म्हणतो x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाकूया. काय होणार आहे बघूया, लॉग इथे काय होणार आहे, 4/4 1. ठीक आहे, मायनस 2 लॉग इथे काय होणार आहे, 4 into -2 raised to 4 म्हणजे किती झालं, ते झालं 16, म्हणजे हे 16 into 4 किती झालं, 64. काय हरकत नाही, हे तर 0 झालं, -2 log 4, आणि 64 ला मी काय लिहू शकतो, 4 cube, बरोबर आहे,
आणि ती हे बेसला 4 आहे माझ्या a टू द बेस a मला मिळून जाईल हे किती येणार आहे हे असं ठेवूया इथे ठेवूया असं माइनस 2 इनटू 3 लॉग 4 टू द बेस 4 हे तर 1 झालं सो माइनस 6 सोपं होतं सोपं होतं सी इज युअर ऑप्शन चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन सोपं आहे असं टू स्टेप्स मध्ये क्वेश्चन आन्सर येतो इनटू लॉग 2 थ्रू रूट टू द बेस 0.5 ठीक आहे काहीतरी दिले आणि याची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे इथे काय होईल आपण अंडर रूट 4 इनटू लॉग 1/2 ठीक आहे बेस आपण थोडासा चेंज केला आता मी काय करतो याला 2^-1 करतो बरोबर आहे याला इन्वर्स केलं -1 आता मला प्रॉपर्टी माहिती आहे a upon m upon n ची प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला इथे 4 into 1 upon minus 1 into log 2 to the base 2 सिंपल आहे सो इव्हेंचुअली झालं काय -4 into 1 सो आंसर इज -4 बघा आहे ऑप्शन नंबर आहे ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे ऑप्शन सिंपल आहे बघा हे छोटे छोटे प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहे m upon n ची किंवा n upon m जी तुम्ही शिकला तर त्या प्रॉपर्टीज वरती ह्या पॉवर्स माहिती आहेत ना तुम्हाला ह्याची पॉवर आणि ह्याची पॉवर इथे आपण एम बाय एन घेतो त्या पद्धतीने इथे घेतलेली आहे बाकी काय केलेलं नाही ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया लॉग एक्स प्लस 3 इथे बेस 6 आहे मायनस लॉग एक्स टू द बेस 6 इज इक्वल टू 2 हे खूप सिंपल आहे खूपच सिंपल आहे हे क्वेश्चन इथं बेस तर सेम दिसतोय म्हटल्यानंतर लॉग एक्स प्लस 3 अपॉन एक्स हे तर मिळालं पाहिजे मला आता इथे मी करू शकतो ओके आता माझा जर बघा इथे दोन पद्धतीने तुम्ही सोडवा एकतर इथून डायरेक्टली तुम्ही लॉग एलिमिनेट करा काही हरकत नाही एक्स प्लस 3 अपॉन एक्स इज इक्वल टू 6^2 म्हणजेच एक्स प्लस 3 इज इक्वल टू 36x ओके सो तुम्ही इथे ऑप्शन इझिली चेकआउट करू शकता आता बघा एक्स आता 36x असं घेऊ आपण 36x मायनस एक्स इज इक्वल टू 3 सो 35x इज इक्वल टू 3 सो एक्स इज इक्वल टू 3/35 असं आहे आन्सर अवेलेबल बी एकदम सोपं होतं म्हणजे खूपच सोपं होतं लिटरली चलो नेक्स्ट क्वेश्चन बघू ओके हे दोन क्वेश्चन सिमिलर आहेत हा एकच क्वेश्चन मी सोडवून देणार आहे पुढचा क्वेश्चन इझिली तुम्ही सेम याच्यावरती ट्रॅक करून सोडवू शकता अंडर रूट आहे ओके रॅशनलायझेशन प्लस रूट एक्स बेस फाय इज इक्वल टू 0 आणि एक्स विचारलं काय हरकत नाही काही हरकत नाही आहे 7^0 तिकडे 1 होणार आहे बरोबर हे तर आता तुम्ही असं तोंडी सांगितलं पाहिजे याला असं कॅल्क्युलेशनची गरज नाही आहे तुम्हाला आता काय होणार तिकडे x प्लस y प्लस रूट एक्स इज इक्वल टू 5/5 होणार आहे बरोबर आहे ना ते 5 झालं आता स्प्लिट करून घ्या थोडंसं म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स सो x प्लस y इज इक्वल टू 25 प्लस एक्स मायनस 2 इंटू 5 इंटू रूट एक्स ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर सो एक्स प्लस y इज इक्वल टू 25 प्लस एक्स मायनस 10 रूट एक्स 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 तर इथे कॅन्सल होऊन जाणार आहे हा एक्स इथे सो 0 इज इक्वल टू 20 मायनस 10 रूट एक्स म्हणजे 10 रूट एक्स इज इक्वल टू 20 सो रूट एक्स इज इक्वल टू 2 एक्स इज इक्वल टू 4 बरोबर आन्सर आहे का अवेलेबल बी 69 चा ऑप्शन आहे करेक्ट बी ठीक आहे आता नेक्स्ट प्रॉब्लेम इझिली तुम्ही याच्यावरती बेस सोडवू शकता हिंट फक्त देतो हिंट देतो फक्त इझिली तुम्ही सोडवू शकता आता इथे बघा लॉग सिमिलर आहे तुम्ही काय करायचं फर्स्ट स्टेप तुमची काय असणार आहे 6^0 बरोबर आहे म्हणजे ते 1 झालं पुन्हा 4^1 म्हणजे 4 आता राहणार काय तुमच्याकडे बघा इथे असं येणार शेवटी तुम्हाला काय केलं असं मिळेल 4 इज इक्वल टू 4 मायनस रूट एक्स हे तुम्ही स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करा आणि आन्सर तुमचं येऊन जाईल 9/4 आन्सर तुमचा 9/4 येऊन जाईल ठीक आहे
सो या आधी जर समझे होगा त्या पद्धतीने सेम फॉलो करा, काही बाकी टेंशन घ्यायचं नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन सर तिकडे जाऊया. 71 काय दिलंय, लॉग इथे बेस 3 आहे लॉग. ओके हे पण सिमिलर आहे जे आता आपण सोडवलं. ओके खूप सिंपल आहे हे सुद्धा, करूया आपण, काही हरकत नाहीये. ठीक आहे, 0 आता ऑब्विसली इथे 3 इकडे घेऊन जाऊया, म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस हे झालं इथे 6 इज इक्वल टू 1 3 रेज टू 0 बरोबर आहे. आता 6 इकडे घेऊन जाऊया, एक्स स्क्वेअर प्लस एक्स अपॉन एक्स मायनस 1 इज इक्वल टू 6. आता एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल टू 6x मायनस 6 इथे एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 बरोबर आहे. आता काय करायचं, याचे स्प्लिटअप करा 3 into 2, सो एक्स विल बी इक्वल टू 2 आणि 3. ऑप्शन कुठला आहे का, 2 नाही आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी विल बी करेक्ट. सो 2 and 3 इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, सो इथे प्रॉपरली तुम्ही समजून घ्या, सिंपल आहे रिलेटिव्हली, खूप म्हणजे खूपच सिंपल आहे, तुम्हाला इझिली हे क्वेश्चन सुटले पाहिजे, लक्षात इथे कोणीही मार्क घालवायचे नाहीत. चला नेक्स्ट बघूया. ओके हे सुद्धा सिमिलर आहे, काही हरकत नाही, सोडवूया आपण. ओके अजून एक लॉग ची टर्म, म्हणजे लॉग चे किती टर्म असले तरी काही हरकत नाही आहे, तुम्हाला ते पॉवर फक्त तिकडे शिफ्ट करून सॉल्व करायचं आहे, बाकी काय याच्यामध्ये असं कठीण काही नाही. ठीक आहे, सो आता काय करायचं, 8 इकडे आपण घेऊन जाणार, 8 raised to 1/3. सो इथे लिहून घेऊया, चला हे पण खूप सिंपल आहे. आता 8 raised to 1/3 म्हणजे किती झालं, 2. आता हा 2 तिकडे नेऊया, सो लॉग टू द बेस 3 एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 85 इज इक्वल टू 4 बरोबर आहे ना. आर टू इथे आर टू रेस टू टू 4, आता 3 घेऊन जाऊया तिकडे, सो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 85 इज इक्वल टू 3 raised to 4, म्हणजेच इथे झालं एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 85, 3 raised to 4 किती आहे, 81. तो इथे घेऊन या, सो एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 4 इज इक्वल टू 0 बरोबर ना. हे कशाच आहे, एक्स मायनस सॉरी प्लस प्लस इथे प्लस 4 येणार आहे, एक्स मायनस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच एक्स इज इक्वल टू 2 आहे का ऑप्शन, आहे ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट ऑप्शन. सिंपल आहे बघा, सेम सेम प्रोसेस आहे, सेम प्रोसेस वरती आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन इथे सर तुम्हाला सोडवून देतो, इथे सोडवून देतो बघा. एक्स इज इक्वल टू काय दिलंय, एक्स इज इक्वल टू लॉग 3 टू द बेस 2 अँड वाय इज इक्वल टू लॉग 5 टू द बेस 1/2. आता इथे एक्स ग्रेटर आहे वाय ग्रेटर आहे हे सांगायचंय, ह्याला तर मला इश्यू नसलाच पाहिजे, इथे मला काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. इथे बघूया वायच्या बाबतीत सॉल्विंग करूया थोडंसं, लॉग 2 raised to -1 बरोबर आहे, 1/2 - 1 म्हणजे इव्हेंचुअली मायनस लॉग 5 to the base 2. आता इथे बघण्याचं काहीच नाही आहे, एक्स इज पॉझिटिव्ह 20 वाय इज निगेटिव्ह, एक्स विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन वाय. तर सिंपल आहे, फक्त तुमच्या लॉजिकल अंडरस्टँडिंग वरती होते, एक स्टेप चेंज केली, ऑप्शन नंबर ए तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. चला पुढचे पण बघून घेऊया, बोनस वगैरे शेवटचे. हिंट नको देऊया, घेऊन टाकूया. ओके ते ब्रॅकेट्स आता तुम्ही मॅनेज करून घ्या, काही हरकत नाही आहे. आता ना मी स्टेप बाय स्टेप सोडवतो, इथे हे काय होणार आहे 3 raised to 3 म्हणजे 9 बरोबर, हे लॉग 3 एक एक ब्रॅकेट सोडवत आणतो, म्हणजे किती झालं लॉग 3 बरोबर, समजतंय बघा सॉरी इथे 9 बरोबर आहे, 9 या टर्ममधून तुम्हाला फक्त 9 मिळालं, इथे आहेच आपल्याकडे अवेलेबल. सो आता याचं परत स्प्लिटिंग करून घेऊया, 3² बरोबर, म्हणजे इथून या टर्मला जेव्हा मी आता जॉईन करून घेईन, म्हणजेच ही टर्म जेव्हा मी कॅरी फॉरवर्ड करेन, मला काय भेटणार आहे, ओके बरोबर आहे ना, 3 3 1 1 2 इथे आहे, लॉग 2 to the base 2 काय झालं 1. आता ही शेवटची टर्म म्हणजे काय झालं लॉग 1 to the base 2 हे झालं 0 बघा कसं आहे, पूर्ण सोडवत नेलं तरी हरकत नाहीये, लक्षात घ्या. चला तुमचं कन्फ्युजन नको, आपण पुन्हा लिहून घेऊया, काही हरकत नाहीये, इथून तुम्ही त्या गोष्टी क्लिअर आउट करून घ्या. ठीक आहे,
समजत असेल बघा फक्त काय स्टेप इथे लिहिणार न लिहिणार त्याच्यावरती आहे बाकी काही नाही सिंपल आहे इथून तुम्हाला टू मिळाला त्या टू सोबत इथे आहेच लॉग टू द रेस टू इव्हेंचुअली आन्सर सिंपल होतं म्हणून म्हटलं हिंट नको हिंट दिलं तरी तुम्ही इझिली सोडवू शकला असता ठीक आहे आता लास्ट आहे टू लॉग ए द बेस एट इज इक्वल टू एक्स ओके अँड लॉग टू ए द बेस टू इज इक्वल टू वाय ऑल्सो वाय मायनस एक्स इज इक्वल टू फोर देन एक्स इज इक्वल टू वॉट ठीक आहे काय हरकत नाही आपल्याला दोन इक्वेशन दिले आणि एक्स वाय मायनस एक्स एक कंडिशन दिले आणि एक्स ची व्हॅल्यू आपल्याला विचारले ठीक आहे ह्याला थोडंसं मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करूया टू लॉग ओके टू क्यूब इज इक्वल टू एक्स आता ही पॉवर डिव्हिजनला येणार आहे टू बाय थ्री लॉग ए टू द बेस टू एक्स बरोबर आहे म्हणजे लॉग ए टू द बेस टू इज इक्वल टू थ्री एक्स बाय टू एक ही कंडिशन मला मिळाली आता हे ना थोडस मला लॉग ए टू द बेस टू ह्या टर्म मध्ये आणायचं आहे मी काय करू शकतो लॉग टू टू द बेस टू प्लस लॉग ए टू द बेस टू बरोबर आहे ह्या टर्म मी या पद्धतीने स्प्लिट करू शकतो आता हे तर वन आहे प्लस इथे मी काय टाकतो व्हॅल्यू ही व्हॅल्यू टाकून देऊ शकतो बरोबर ना सिंपल व्हॅल्यू आहे काय आहे थ्री एक्स बाय टू इज इक्वल टू वाय म्हणजे वाय ची व्हॅल्यू मिळाली तिथे एक कंडिशन मला दिलेली आहे टाकून घेऊ आपण त्या कंडिशन मध्ये वाय मायनस एक्स इज इक्वल टू फोर साठी वन प्लस थ्री एक्स बाय टू मायनस एक्स इज इक्वल टू फोर बरोबर सो थ्री एक्स मायनस एक्स अपॉन टू इज इक्वल टू थ्री बरोबर आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता इथे थ्री एक्स मायनस टू एक्स इज इक्वल टू सिक्स सो एक्स इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स बरोबर ऑप्शन नंबर डी इज करेक्ट ऑप्शन सिंपल आहे खूप सिंपल आहे फक्त कसं आहे थोडस तुम्हाला इथे ऍडजस्टमेंट करायची होती सो हा थोडासा क्वेश्चन ट्रिकी होता ओके सो आपण जवळजवळ सर्व क्वेश्चनचं डिस्कशन इथे केलेलं आहे एक दोन तुम्हाला मी त्या बेसवरती सोडवायला सांगितले ते सोडवायचे आहेत तिथे काही अडचण आहे जर बिंदा विचारा सर याचं सोल्युशन वगैरे द्या त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे पण मुद्दा म्हणून मी दिलेलं नाही आहे तसे पाच मिनिटं अजून लेक्चर मध्ये एक्सटेंड झाली तर फरक पडत नाहीये मला काही मी अजून एक तासाचं पण घेऊ शकतो पण तुम्ही स्वतः सोडवणार तर तुम्हाला कळेल कुठे आपल्याला अडचण येते ठीक आहे सो सर्व क्वेश्चन डिस्कशन झालेले आहे होपफुली तुम्हाला डिस्कशन पटत असेल समजत असेल तर लक्षात घ्या जे काही चुकलेले प्रश्न आहेत ते पुन्हा सोडवा प्रॉपरली स्टडी करा आणि आता नेक्स्ट संडेला आपली क्वाड्रॅटिकची टेस्ट होणार आहे त्यासाठी सुद्धा चांगली तयारी करायची आपल्याला मार्क्स इम्प्रूव्ह करायचे आहेत इन्क्रीज करायचे आहेत आणि आपल्याला पुढे पुढे जायचं आहे लक्षात ठेवा सो प्रॉपर स्टडी करत चला बिंदास डाऊट विचारा कुठेही अडचण आली तरी मी हेल्प करायला तयार आहे चला भेटूया नेक्स्ट डिस्कशन